आपल्या बाळाच्या पाळण्याचे दोन हातात घेऊन जोजवत असताना स्वप्न बघेल, आज ना उद्या हा माझा झोपडीतला मुलगा ह्या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, स्वप्न देऊन आलोय. माझ्या आई बनून झाला का झोपडीतला पंतप्रधान? आली का गरिबांच्या सत्ता? हे साई मारी तिने तंबकुष्टी नवी जंगल सुतारला. वर्कबर मांग भाडवरचा मार्ग साडी गोसावी काही पर्स पडते मुस्लिम आलं पण कुणबी मराठ्याचं मताचं गाडग मोठ ऐका नाय. गाडग्यात सत्ता पाहिजे का नाय? परूळ राज्य करते परूळ करते का परूळ? गाडग्याव गाडग छोटे झाकण असतंय ना, ते 3.5% झाकण सत्ता भोगतय. हे उत्तरण फोडण्याचं काम 19 इलेक्शन मध्ये बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत आणि गाडग्यामध्ये सत्ता आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून त्यांनी साळी माळी केली तांबडी कोष्टी न्हावी धंगड सुतार लवार कुंभार या जातींची मुद्दाम नाव घेतो. त्याने मी प्रश्न विचारतो, अरे तुमचा कधी झाला का खासदार? झाला का मंत्री? आली का तुमच्याकडे सत्ता? कधी पडलं का स्वप्न सत्याचं? त्यांना कधी स्वप्न सत्याचं पडूच नाही अशा पद्धतीची बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यांनी रचना केलेली आहे. बघा ना, इलेक्शन डिक्लेअर झाले की आमच्या घरात डोक्याला डोकं लावून बसतात. काय आवड्याच्या घरात तिकीट कुणाला मिळायच? मानेबाला मिळणार का ते ज्यांना पोराला मिळणार? आणि राजू शेट्टीच काय व्हायच? अरे आपलं कोण आहे का नाही जन्माला आलेलं? फक्त मत टाकायलाच आपल्याला अधिकार दिला रे. ह्या पटांगणात उतरण्याचं, ह्या रानांगणात उतरण्याचं हे धाडस बाबासाहेबांनी मताच्या माध्यमातून दिलंय. तुम्ही सुद्धा सत्ता घेऊ शकता, तुम्ही सुद्धा आमदार खासदार होऊ शकता. 48 खासदार की आहेत महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेबांनी सगळ्या जातीनं वाटून दिल्यात. उद्या सगळ्या शिटा बसल्या तर सत्ता वंचित आघाडीची. मग कारखाना कुणाचा असतील? आमचंच की? बँका कुणाच्या असतील? आमच्याच की? दुधेऱ्या कुणाच्या असतील? आमच्याच की? सगळं आमचंच असणार. अरे हे होणार आहे. त्यांचे कारखाने का सत्ता त्यांच्याकडे? त्यांच्या बँका का सत्ता त्यांच्याकडे? त्यांच्या दुडेरे काय सत्ता त्यांच्याकडे? हे सत्ताधारी असल्यामुळे हे कारखानदार झाले आणि आमच्या हातात भिकेचं कटोरं चाललंय. म्हणून माझ्या बांधवांनो, ही फार वेगळी लढाई. ह्या देशाची घटना बदलणार असे बीजेपी वाले म्हणाले आहेत. काय वंचित आघाडी जन्माला आली? बीजेपीचा एक खासदार म्हणतोय आणि सत्तेत घटना बदलण्यासाठी चालूय. काय होईल घटना बदलली तर? तो भिडे म्हणतोय बाबासाहेबांच्या घटनेपेक्षा आमची मनुस्मृती श्रेष्ठ आहे. आता ह्याला शिव्याला तोंडात देत नाही. तिची मनुस्मृती म्हणजे काय? मनुस्मृती उद्ध्वस्त केली म्हणजे काय बाबासाहेबांनी? मनुस्मृती मध्ये ह्या देशात सगळ्यात नीच जात भंगे भंग्याच्या वरील की मांग मांगाच्या वरील की ढोरा जवळ चांबर चांबर धनकर धनकर की मराठा मराठी जवळ गिरी ब्राह्मण चढत गेले आणि उतरत आले. हे मनुस्मृतीची करामत आहे. भंगी मांग मांग म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा नीच. भंगी मांग मार म्हणजे तुम्ही दोघे आमच्यापेक्षा नीच पण सारखं नव्हतं क्रमाक्रमानं नीच. भंगी मांग मा ढोर म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा नीच पण सारखं नव्हे क्रमाक्रमानं नीच. भंगी मांग माडोर धनक धन म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा नीच पण सारखं नव्हे क्रमाक्रमानं नीच. भंगी मांग माडोर धन मराठी म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा नीच पण सारखं नव्हे क्रमाक्रमानं नीच. आणि सगळेच ब्राह्मणात गेले तर ब्राह्मण म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा सगळेच नीच पण सारखं नव्हे क्रमाक्रमानं नीच. ही जी चढई आणि उतरती रचना होती मनुस्मृतीची की बाबासाहेबांनी एका झटक्यात उद्ध्वस्त करून टाटाला सुद्धा एका मताचा अधिकार, झोपडीतल्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार ही समता बाबासाहेबांनी आणली आणि मनुस्मृतीला उडवून दिलं. मित्र होती मनुस्मृतीच नाही हात घालच घटनेला नाही बुडक्यात हात काढला तर बाबासाहेबांच्या अवलाद सांगणार. बाळासाहेबांनी फार मोठं काम केलंय. फॉर भरताना असला कोणतं बाहेर घाबरले घटनाविरोधी बोलणारे घाम सुटलाय त्यांना. घटनेच्या एका पानाला हात घाटा तर आमचं काय खरं नाही अशी चर्चा चालल्या त्यांची आता. आणि यांचं संचलन चाललंय आरएसएच दांडकी फिरवल्यात.
बाळासाहेब आंबेडकरांची मागणी जागेची नव्हती माझ्या बंधवानो. बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते काँग्रेसवाल्यांना मताची फूट पडायची नसेल आणि बीजेपीला हरवायचं असेल तर आमचा एक प्रस्ताव मान्य करा, तो म्हणजे आरएसएस कायद्याच्या चौकटीत कसं आणणार त्याचा फॉर्म्युला द्या. काय मागणी चुकीची होती? हे आरएसएस वाले झेंड्याला मानत नाहीत, तिरंग्याला मानत नाहीत, घटनेला मानत नाहीत, जनगण मानत नाहीत. हे आरएसएस वाले त्यांचं रजिस्ट्रेशन नाही, कायद्याचं त्यांच्यावर बंधन नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आहेत, बुलेट प्रूफ आहेत, बॉम्ब आहेत. आणि दसऱ्याला शस्त्र पुजल्यात बाळासाहेब म्हटले त्यांना अटक करा. आमच्याकडे खुरपं दिसली की अटक. आणि हे जड रायफल असली तर ती पूजा करते त्याला ध्यानात आव्यात. ते धाडस कोण करणार झालेत? हे आरएसएस वाले बीजेपीचं सरकार चालवत आहेत. यदा कदाचित 19 पुन्हा बीजेपी सत्तेत आली तर मग आमच्या सगळ्या बहुजनाला आतल्या आत दडपण्याचं काम आरएसएस वाले करणार हे स्वप्न घेऊन ते काम करू लागले आहेत. हे बाळासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांनी मागणी केली की आरएसएस ला कायद्याच्या चौकटीत कसा आणणार त्याचा फॉर्म्युला द्या. काँग्रेसवाल्यांनी उत्तर काय दिलं? तुम्हीच तयार करा, आम्ही सह्या करतो. का ग तुझ्यात काही तज्ज्ञ आहेत का नाहीत, अभ्यास आहेत का नाहीत?